नमस्कार. डॉक्टर ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर महेश फिटनेस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेमसेल उपचार. याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध स्टेमसेल तज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या स्टेमसेल तज्ञ आहेतच, पण गेल्या 4 वर्षांहून अधिक काळ खास करून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजेच मेंदूचे विविध प्रकारचे आजार आणि त्यावर असणाऱ्या स्टेमसेल उपचारांमध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. आणि आता हे उपचार एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट जी सीवूड स्टेशन समोर आहे नवी मुंबई या ठिकाणी आता हे सर्व उपचार उपलब्ध आहेत. पण केवळ स्टेमसेल उपचारच नव्हे तर या अनुषंगाने इतरही विविध प्रकारचे उपचार ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, खास करून हे भौतिक उपचार आहेतच, ऑक्युपेशनल थेरपी आहे, अॅक्वॅटिक थेरपी नावाचा एक नवीन प्रकार या ठिकाणी न्यूरोजन संस्थेमध्ये खास करून सुरुवात करण्यात आलेला आहे, सेन्सर इंटिग्रेशन सारखे या ठिकाणी सर्व प्रकारच्या थेरपीज उपलब्ध आहेत ज्याला न्यूरो रिहॅबिलिटेशनही म्हणता येईल आपल्याला. आणि या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की न्यूरोजन संस्थेमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सर्व उपचार एकत्रितपणे उपलब्ध आहेतच, पण खास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे ज्याच्यामध्ये खास करून मेंदूचे विविध प्रकारचे विकार ज्याच्यामध्ये पॅरालिसिस ज्याला स्ट्रोक, अर्धांगवायू किंवा लुळेपणा म्हटलं जातं, ह्याच्या व्यतिरिक्त मेंदूच्या दुखापती, हेड इंजुरी ज्याच्यामुळे कोमाही होऊ शकतो किंवा विविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळतात, स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मणक्यांच्या दुखापती आहेत, या व्यतिरिक्त खास करून लहान मुलांचे मेंदूचे आजार आहेत विविध प्रकारचे आपल्याला आढळतात, ऑटिझम सारखा आजार आहे ज्याला स्वमग्नता किंवा आत्ममग्नता म्हटलं जातं, सेरेब्रल पाल्सी म्हणजे जन्माच्या वेळेस जर का ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला तर होणारा आजार आहे, या अनुषंगाने पुढे जाऊन मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार ज्याला स्नायू दुर्बलता संबोधलं जातं, असे विविध प्रकारचे आजार आहेतच, पण खास करून मतिमंदता ज्याला एक सामाजिक दृष्टिकोन आहे असं म्हणता येईल, ह्या आजारावरती आतापर्यंत कोणत्याही ठोस स्वरूपाचे उपचार उपलब्ध नव्हते, पण स्टेमसेलच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे सर्वच प्रकारच्या आजारांसाठी. तर याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात हे न्यूरोजन संस्थेचे संपर्काचे नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर आहेत जे आपण जरूर टिपून घ्या. पहिला नंबर आहे 9920200400 आणि 4113-6565 हा एक क्रमांक आहे ज्याच्या मागे एसटीडी कोड आपल्याला 022 लावायचा आहे. न्यूरोजन संस्थेला आपण जरूर संपर्क करा पुढील उपचारांसाठी, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे, कन्सल्टेशन उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, स्टेमसेलची सुरुवात खास करून स्पायनल कॉर्ड इंजुरीसाठी झाली आणि आता विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी स्टेमसेल उपचार वापरण्यात येतात आणि आपलं संशोधन खास करून ह्या विषयात आहे. गेल्या वर्षी आपलं ऑटिझम वरती असणाऱ्या उपचारांविषयी पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. विविध प्रकारच्या आजारांमध्ये आपण आज स्टेमसेलचा वापर करता, पण सर्वप्रथम थोडंसं स्टेमसेल उपचारांविषयी जाणून घेऊया कारण त्याच्यामध्ये बरेच समज गैरसमज आहेत. तर आपण जे वापरता ते अडल्ट स्टेमसेल आहेत ज्या सुरक्षित आहेत, कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय आपण देऊ शकता आणि सोप्या रीतीने देऊ शकता. तर थोडंसं स्टेमसेल विषयी आम्हाला आधी सांगा, आपण आपल्या संस्थेमध्ये कशा रीतीने स्टेमसेलचा वापर करता. डॉक्टर महेश, स्टेमसेल थेरपी आता एक नवीन उपचार आहे आणि त्याच्यात खूप पोटेन्शियल आहे मेंदूच्या आजारांना हाताळायसाठी. जे असाध्य मानलेले जे ब्रेनचे डिसऑर्डर्स होते मेंदूचे, त्यांचं आपण काही प्रमाणात तोड आता काढलेला आहे. जे स्टेमसेल्स म्हणजे जे मूळ पेशी आहे ते आपल्या शरीरातले आपण वापरू शकतो आपल्या मेंदूमध्ये जे डॅमेज आहे ते रिपेअर करण्यासाठी किंवा पुनर्निर्माण करण्यासाठी. कमरेच्या हाडातून रक्त बनवणारे जे पेशी आहेत ते काढून त्याच्यातले मूळ पेशी वेगळे करून आपण पेशंटच्याच पाठीच्या पाणीत सोडतो, जे मेंदूपर्यंत जाऊन मज्जारुज्जूला जाऊन जिथे डॅमेज आहे ते रिपेअर करतं. आणि कसल्या प्रकारचे आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसतात ते आपण काही उदाहरणं बघूयाच. आणि कारण की आपण पेशंटचे स्वतःचे पेशी वापरतो म्हणून हे सेफ आहेत, अगदी सुरक्षित आहेत, त्याच्यात काही निगेटिव्ह साईड इफेक्ट होत नाही. आणि जास्त जास्त पेशंटमध्ये आपण खूप चांगले इम्प्रुव्हमेंट बघितले, मेनली जे छोटे मुलं आहेत त्यांच्यामध्ये खूपच एनकरेजिंग रिझल्ट आपल्याला मिळाले आहेत. या अनुषंगाने आपण काही उदाहरणं बघणार आहोत, खास करून बालकांचे मेंदूचे आजार आहेत, लहान मुलांचे मेंदूचे आजार आहेत, किंवा मतिमंदता म्हणा, मेंटल रिटार्डेशन म्हणा, किंवा डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे ज्याला मंगोल चाइल्ड म्हटलं जातं, विविध प्रकारचे आजार आहेत, मेंदूची निगडीत समस्या आहेत ज्यावरती आतापर्यंत कोणते ठोस उपचार उपलब्ध नव्हते, पण न्यूरोजन संस्थेला व्हिजिट केल्यानंतर आपण बघूया रुग्णांमध्ये कशा रीतीने परिवर्तन झालंय. मॅडम काय सांगते, पहिलं उदाहरण आपण बघतो. सगळ्यात पहिले उदाहरण आपण सेरेब्रल पॉल्सीचं बघतोय. सेरेब्रल पॉल्सी म्हणजे जन्माच्या वेळेस रक्तपुरवठा न झाल्यामुळे मेंदूला इजा जास्त झाल्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक प्रॉब्लेम्स होतात. हा जो मूल आहे तो व्यवस्थित बसू शकत नव्हता, उभा राहू शकत नव्हता आणि 3-4-5 वर्षाचा आहे
आणि स्टेमसेल थेरपी नंतर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये 3 ते 6 महिन्यामध्येच आपल्याला प्रचंड इम्प्रुव्हमेंट दिसतं. जे तोल त्याचा सावरत नव्हतं तो सावरतो, उभे राहण्यामध्ये त्याला जमत नव्हतं, आता पकडू तो चालण्यामध्ये त्याला त्रास व्हायचा, आता तो व्यवस्थित चालतो. तर स्टेमसेल थेरपी नंतर जे आता आधी जमत नव्हतं ते आपण स्टेमसेल थेरपी नंतर भौतिक उपचार सोबत जेव्हा करतो तेव्हा आपल्याला इम्प्रुव्हमेंट किंवा फरक दिसतं. स्टेमसेल सोबत मेंदूचे जे वेगळे आजार आहेत, ऑटिझम किंवा स्वमग्नता, त्याच्यामध्ये प्रचंड आपल्याला रिस्पॉन्स मिळतात. असे मुलं जे अजिबात ऐकायचे नाही, खूप चंचळ असतात, त्यांच्यामध्ये आपण बघतो की ते शांत होतात, ते जे काम आधी करायचे नाही एक जागी बसून ते करतात, त्यांचा आय कॉन्टॅक्ट किंवा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जे आहे ते वेगळं फरक पडतं, बोलण्यामध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. ऑटिझमचे पण 450 ते 450 मुलं ऑल ओव्हर दी वर्ल्ड पासून आपल्याकडे येतात आणि खूप इम्प्रुव्हमेंट आपल्याला दिसतं, त्यांचं जीवन बदलून जातं आणि जे काही ते आधी करायचे नाही किंवा जे खूप प्रयत्न करूनही साध्य व्हायचं नाही ते स्टेमसेल थेरपी नंतर साध्य होतं. तर अशी मुलं आहे जे 2-2.5 वर्षाचे आपल्याकडे आले आणि जे अजिबात बोलायचे नाही ते आता व्यवस्थित बोलतात, आणि असेही आहे जे 11-12-13-15 वर्षाचे होते आणि खूप सांभाळायला कठीण होतं आणि आता जे पालकांना खूप सोपं झालेलं आहे. तर हा एक ऑटिझमचा मुलगा आपण बघत आहात जो आधी एक जागी बसायचा नाही आणि आता जे सांगितलेलं व्यवस्थित करतो. तसंच आपण आणखी एक उदाहरण बघूया पुढे ज्याच्यात आपण मतिमंदतेबद्दल बोलूया. तर ऑटिझम, सर्बल पॉलिसी, मतिमंदता, बाकी मेंदूचे आजार जसं डाऊन सिंड्रोम आहे, हे यांच्यामध्ये आपल्याला बरेच इम्प्रुव्हमेंट दिसतात. स्टेमसेल आतून मेंदूला स्ट्रॉंग करतं, शक्ती देतं. आतापर्यंत जे काही थेरपीज होते ते बाहेर मदत करायचे, पण जेव्हा आपण आतून पेशंटच्या मेंदूमध्ये जे डॅमेज आहे ते रिपेअर करतो आणि बाहेरून थेरपी देतो, तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूपच इफेक्टिव्ह असतं. हा जो मूल होता 11-12 वर्षाचा, एक जागी बसायचा नाही, काही ऐकायचं नाही, तर तुम्ही बघू शकता त्याची एकाग्रता वाढली आहे. छोटे छोटे जे गोष्ट आहे जसं मोती वेचणं हे पण त्याला जमतं, म्हणजे त्याच्यासाठी जी एकाग्रता लागते ते वाढतं. आता एकाग्रता वाढली तर तुम्ही शिकवू शकता. हा मुलगा अजिबात लिहायचा नाही, आता 12 घडी लिहितो आणि जे सांगितलेलं ते ऐकतो. तर त्याच्यासाठी मी नेहमी सांगते जसं एक दार उघडले आहेत हे झालेलं आहे, आता आपण पुढे भरपूर काही शिकवू शकतो. तर 2 वर्षाचं मूल असो किंवा 20 वर्षाचं, हे सगळं शक्य आहे. हे आपण आम्ही 7 ते 8 वर्षात जे ट्रीटमेंट करतोय त्याच्यात बघितलेलं आहे. अनेक अशी मुलं बघितले ज्यांच्या जीवनामध्ये ते पुढे गेलेले आहेत आणि स्वावलंबी होण्याकरिता त्यांच्यासाठी खूप हे स्टेमसेल थेरपी मदत तिचं झालेलं आहे. हे एक उदाहरण आहे डाऊन सिंड्रोम किंवा मंगोल चाइल्ड, ज्याच्यामध्ये खूप वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स असतात, हार्टचे पण प्रॉब्लेम्स असतात, हाडाचे पण असतात, पण आपण स्टेमसेलनी मेंदूचं जे वाढ होत नाहीये त्याच्यासाठी हे स्टेमसेल थेरपी करतो. काही मुलं असतात ज्यांना ते बसता येत नाही, उभं राहता येत नाही, तर स्टेमसेल थेरपी नंतर हे आपण बघतोय की 3 महिन्यामध्ये हा मूल जो बसत नव्हता तो आता उभे राहून चालतोय. हे मुलांची बुद्धिमत्ता कमी असते, बोलण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम असतो, लोकांशी संपर्क कसं करायचं हे समजत नाही. तर हे सगळी गोष्ट स्टेमसेल थेरपी नंतर जेव्हा आपण भौतिक उपचार देतो जसं की फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, कॉग्निटिव्ह रिहॅबिलिटेशन किंवा सायकोलॉजिकल थेरपी, हे सगळं आपण सोबत केल्याने आपल्याला बरेच फरक दिसतं. येस, मला वाटतं की खरोखर मला अभिनंदन करावं असं वाटतं आपलं की गेल्या आपण 4-5 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये एवढं संशोधन आणि एवढ्या रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि आपण त्यांच्यात घडलेलं परिवर्तन प्रत्यक्ष बघू शकलो आता स्क्रीनवरती. या अनुषंगाने आपल्यालाही जर का प्रश्न विचारायचे असतील खास करून मेंदूच्या आजारांवरती किंवा मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी, तर जरूर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात हे हेल्पलाईन नंबर आहे, ते जरूर टिपून घ्या. 9920200400 हा पहिला नंबर आहे. या व्यतिरिक्त 4113-6565 ज्याच्या मागे एसटीडी कोड 022 लावायचा आहे, या दोन्ही नंबरवरती आपण संपर्क करून आपले प्रश्न विचारा. आपल्याला अधिक मार्गदर्शन पुढील नंबरवरती मिळेलच. या व्यतिरिक्त आपण अपॉइंटमेंटही घेऊ शकता पुढील 1 महिन्यासाठी, कारण सवलतीच्या दरामध्ये नियोजन संस्थेद्वारे खास करून हे कन्सल्टेशन हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे खास आपल्या आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. तर जरूर आपण त्याचा लाभ घ्या, त्यासाठी पुढील नंबरवरती जरूर फोन करा. कार्यक्रमाच्या उत्तरार्थ आपण जाणून घेणार आहोत कशा रीतीने विविध प्रकारचे इतरही आजार, ज्याच्यामध्ये स्नायू दुर्बलता एक प्रमुख आजार आहे म्हणजेच मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे आणि त्याचप्रमाणे मेंदूच्या दुखापती आहेत आणि किंवा स्ट्रोक सारखा आजार आहे पॅरालिसिस, जो खास करून वृद्धापकाळात आपल्याला दिसतो, पण ह्याच्याही वरती आपल्याला आता मात करता येणं शक्य आहे स्टेमसेल उपचारांनी. मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी
आणि सुप्रसिद्ध स्टेमसेल तज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वरात आपण जाणून घेतलं खास करून न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स म्हणजे लहान मुलांचे किंवा बालकांचे जे मेंदूचे आजार आहेत ज्याच्यामध्ये जन्मजात रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूला होणारे दुखापती आणि त्यामुळे होणारा सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे किंवा मेंटल रिटार्डेशन म्हणजे मतिमंदता आहे डाऊन सिंड्रोम सारखा आजार ह्या आजारांवर आपण कशा रीतीने मात करू शकता स्टेमसेल उपचाराने. कार्यक्रमाच्या पूर्वरात आपण ह्या अनुषंगाने अनेक उदाहरणही बघितली. त्याचप्रमाणे आता कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत खास करून मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायूंशी निगडीत ज्या समस्या आहेत आणि हा महिना खास करून विशेष करून 17 सप्टेंबरला मस्क्युलर डिस्ट्रॉफी डे हा एक या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी मनवण्यात येतो आणि ह्या अनुषंगाने मॅडम मला तुम्हाला विचारायचंय की 17 सप्टेंबरला हा मस्क्युलर वर्ल्ड मस्क्युलर डिस्ट्रॉफी डे आहे किंवा स्नायू दुर्बलता दिवस ज्याला आपण म्हणूया तर स्नायू दुर्बलतेमध्ये खास करून ह्या मुलांचं आयुष्यमान जे आहे ते 22 किंवा 25 घरात असतं आणि मुलं दगावतात पुढे. स्टेमसेल उपचारांनी आपल्याला ह्याच्यामध्ये काही फरक करता येऊ शकतं का? आपण पहिलं उदाहरण बघूया मस्क्युलर डिस्ट्रॉफीचं आणि आम्हाला अनुषंगाने सांगा. मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता हा एक असा आजार आहे जे खूप तुमच्या आजूबाजूला असेल पण दिसत नाही किंवा माहिती नसतं. म्हणून माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जागतिक मस्क्युलर डिस्ट्रॉफी डे किंवा डीएमडी डे आहे. हे जे मुलं आहेत हे एक उदाहरण बघताय ज्यांचं हळूहळू जे जन्मापासून त्यांना प्रॉब्लेम असतो पण जे 4-5 वर्षाचे असतात तेव्हा स्नायूमध्ये दुर्बलता आहे किंवा त्यांना चालता येत नाही किंवा चालता पडतात हे दिसतं. हा जो मुलं आहे स्टेमसेल थेरपी नंतर तुम्ही बघू त्याच्यामध्ये जे हुरहुर आली आहे त्याची स्नायू जे कंपत होते ते कंपवणं बंद झालंय आणि त्याच्यामध्ये चालण्यामध्ये जिन्या चढण्यामध्ये उभे राहण्यामध्ये हातामध्ये त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट किंवा ताकद आली आहे. हे मुलं हळूहळू चालणं बंद करतात आणि एक 12 ते 13 वर्षात त्यांचं पूर्णतः चालणं बंद होऊन जातं आणि आम्ही पुष्कळदा हे गणपती बाप्पाचा महिना आहे आणि हे मुलं गणपती सारखेच दिसतात पुष्कळदा. तर हा महिना त्यांच्या जागृतीसाठी आहे किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल अवेअरनेस साठी आहे हे खूप एक कोइन्सिडन्स आहे. आणि स्टेमसेल थेरपी सध्या एकमात्र उपाय आहे मध्यंतरी उपाय आहे पण उपाय आहे जे ज्याच्याने त्यांच्यामध्ये फरक आपण बघू शकतो. आपण आता पॅरालिसिसचं उदाहरण बघत आहोत पण या अनुषंगाने आपण हे संपर्कासाठी नंबर बघत आहात तेही जरूर टिपून घ्या. आपल्याला अधिक प्रश्न विचारण्यासाठी पुढील नंबर आहेतच. पॅरालिसिस विषयी मॅडम काय सांगते? पॅरालिसिस स्ट्रोक हे खूप आता सर्वसामान्य झालेलं आहे. 60 वर्षाचे तर वयस्करांना हा प्रॉब्लेम होतोच पण 30 वर्षाचे पण यंग लोकांना हा प्रॉब्लेम होतो. तर नक्कीच एक तोड आपल्याला हवंय. जे डॅमेज इनिशियल आहे त्याच्यासाठी तर आपल्याकडे ट्रीटमेंट आहे पण जे उरलेलं जे भाग आहे न्यूरो डेफिसिट जे म्हणतो त्याच्या आपल्याला फिजिओथेरपी शिवाय दुसरं काहीही नाही. तर स्टेमसेल थेरपी हे फिजिओथेरपी सोबत काम करून खूप चांगलं इम्प्रुव्हमेंट देतं. हे जे व्यक्ती होते त्यांच्यामध्ये इमोशनल इश्यूज पण होते आणि हातामध्ये पण त्यांची ताकद नव्हती. स्टेमसेल थेरपी नंतर हातामध्ये पायामध्ये त्यांची जी राग करण्याची जी वृत्ती होती ती सगळी कमी झाली आणि कोऑपरेटिव्ह झाले ते भरपूर आणि हळूहळू त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येत आहे. असे पण भरपूर पेशंट्स बघितले जे नॉन कोऑपरेटिव्ह होते आणि ते हळूहळू त्यांच्यामध्ये जे अग्रेसिव्हनेस आहे राग राग ते कमी झालेला आहे. असेच आपण आणखी उदाहरण बघूया. सर्वात आपण जाणून घेतलं विविध प्रकारचे मेंदूचे आजार ज्याच्यामध्ये खास करून लहान मुलांचे मेंदूचे आजार आहेत. सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे, ऑटिझम सारखा आजार आहे, मेंटल रिटार्डेशन ज्याला मतिमंदता म्हटलं जातं, डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे ज्याला मंगोल चाइल्ड सुद्धा संबोधलं जातं. या विविध आजारांवरती आता स्टेमसेल उपचाराने आपल्याला मात करता येणं शक्य आहे. या व्यतिरिक्त स्नायूंचे आजार ज्याला स्नायू दुर्बलता किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार आहे मेंदूचा जो खास करून आपल्याला वार्धक्यावस्थेत दिसतो पण सध्या तरुण अवस्थेत सुद्धा हा आजार आपल्याला जास्त बळावलेला दिसतो, सेरेब्रल अटॅक्स, या विविध आजारांवरती स्टेमसेल उपचाराने मात करता येणं शक्य आहे. अर्थातच या उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात निरोजन संस्थेचे हे नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर आहेत, ते जरूर टिपून घ्या. 9920200400 आणि 4113-6565 ज्याच्या मागे एसटीडी कोड 022 आहे या नंबरवरती जरूर फोन करा, जरूर संपर्क करा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्लाही उपलब्ध आहे, कन्सल्टेशन उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. मेंदूचे विविध आजार आपण बघितलेच पण ह्याच्या व्यतिरिक्त अपघात ही आपल्याला भारतामध्ये खास एक फार मोठी भेडसावणारी समस्या आहे आणि अपघातांमुळे अर्थातच मेंदूला मार लागतो, पेशंट्स कोमामध्ये जातात आणि त्याची कॉम्प्लिकेशन्स किंवा मणक्यांना इजा झाली तर लुळेपणा संपूर्णता येऊ शकतो आणि हा लुळेपणा कधी मानेखाली कधी कमरेखाली असतो ह्याच्यावरती कशी मात करता येईल आपण जाणून घेऊया डॉक्टर नंदिनी यांच्याकडनं. मॅडम आपण काही उदाहरणं बघूया स्क्रीनवरती आता आणि अनुषंगाने आम्हाला सांगा दुखापती झाल्यानंतर जी काही लुळेपणा येतो त्याच्यावरती कशी मात करता येईल.
स्पायनल कॉर्ड इंजरी म्हणतात कमरेच्या खालती जेव्हा किंवा माने खालती पॅरलाइज होतो दुखापतीमुळे हे हा एक उदाहरण आहे. ही मुलगी 9 वर्षाची पूर्ण फॅमिली सोबत जाताना त्याचं ऍक्सिडेंट झाल्यामुळे कमरेखालती पॅरलाइज्ड होती. तर तुम्ही बघू शकता स्टेम सेल थेरपीच्या आधी आणि नंतर तिच्यामध्ये काय फरक जाणवलं. आता ती पूर्णतः इंडिपेंडंट आहे, स्वावलंबी आहे, शाळेत जाते, स्वतःहून सगळं कामं करते, चालण्यामध्ये तिच्यामध्ये खूप चांगले इम्प्रुव्हमेंट आले, तिच्या लघवी किंवा संडासाचं जे कंट्रोल आहे ते इम्प्रूव्ह झालं, सेन्से संवेदना इम्प्रूव्ह झाले, खूप मेहनत केली तिने स्टेम सेल थेरपी नंतर, व्यायाम खूप केलं आणि हे दोन्ही मिळून तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसलं. हा एक उदाहरण आहे हेड इंजुरीचं, म्हणजे ऍक्सिडेंटमुळे मेंदूला जे इजा झाली आणि त्याच्यानंतर जे पॅरालिसिस किंवा न्युरो डेफिसिट होतो त्याच्यामध्ये स्टेम सेल थेरपी खूप कामी येतं. या व्यक्तीचं पूर्णतः पॅरालाइज होता, इमोशनल कॉग्नेटिव्ह इश्यूज पण होते, त्याला उभं करणं उभं करायला 4 लोक लागायचे, आता एका व्यक्तीसोबत उभं राहू शकतो, त्याच्या कमरेमध्ये त्याच्या पायामध्ये ताकद आली आहे, जे हातापायामध्ये टाइटनेस होती ते कमी झाली आहे, तर हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा येत आहे आणि त्याला सांभाळणं सोपं झालेलं आहे. तर स्टेम सेल थेरपी नंतर जे प्रगती होते, जे प्रगती थांबलेली असते ते प्रगती पुन्हा सुरू होते, हे आपण मूळ पेशी किंवा स्टेम सेल थेरपी नंतर बघतो. आणि हे स्टेम सेल थेरपी खूप सोप्या रीतीने केली जाते, खूप मोठं ऑपरेशन नसतं आणि पेशंटच्या स्वतःच्या मूळ पेशी जे त्यांचा वापर करून आपण मेंदूमध्ये जे डॅमेज आहे ते रिपेअर करू शकतो. आणि हे सगळ्यात सुंदर आणि खूपच सिम्पल गोष्ट असून खूप जे कॉम्प्लिकेटेड ब्रेनचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आपण हाताळू शकतो. हे एक नवीन मार्ग आपल्याला आता मिळालेला आहे. यस मॅडम, सगळ्यात महत्वाचं आहे की आपण स्टेमसेलच्या बरोबरीने न्युरो रिहॅबिलिटेशन न्युरोजन संस्थेमध्ये करता, खास करून ज्याच्यामध्ये स्पीच थेरपी आहे, सेन्सरी इंटिग्रेशन, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, अक्वेटिक थेरपी नवीन आपण सुरू केलेली आहे. तर ह्या विविध थेरपींचा वापर आहे आणि आपल्याकडे तज्ञ डॉक्टर्सची टीम सुद्धा आहे त्यासाठी, तर ह्याचा किती रोल आहे या संपूर्ण उपचारांमध्ये आम्हाला सांगा. हो, रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसनशास्त्र जे आहे त्याचं खूप मोठं हात आहे कोणत्याही पेशंटच्या इम्प्रुव्हमेंटसाठी. एक भौतिक उपचार आवश्यक आहे, स्टेम सेल थेरपी औषधं आणि रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ॲक्वेटिक थेरपी, कॉग्नेटिव्ह थेरपी, हे सगळं मिळून ट्रीटमेंटमध्ये आपल्याला फायदा दिसतो. स्टेम सेल थेरपी एक आपण गाडीमध्ये फ्युएल किंवा पेट्रोल किंवा बॅटरी रिचार्ज करण्यासारखं आहे, पण गाडी चालवणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर गाडी चालवली नाही तर बॅटरी पुन्हा डाऊन होईल आणि हे चालवण्याचं काम जे आहे हे रिहॅबिलिटेशन करतं. आणि म्हणून स्टेम सेल थेरपी सोबत पूर्ण एक आठवड्याचा आमच्या इथे जे प्रोग्राम असतं किंवा आम्ही मुद्दाम पेशंटला ऍडमिट ठेवतो, जेणेकरून जे त्यांना मार्गदर्शन आधी मिळालेलं नसतं ते मार्गदर्शन ट्रीटमेंट नंतर मिळो आणि त्यांना आपण इक्विप करतो, त्यांच्या केअरटेकर्सला आपण शिकवतो की हे थेरपी कसं केली जाते, जेणेकरून ते घरी जाऊन हे करू शकतात. कारण खूप खेडेगावातून लोक येतात आणि तिथे हे सोय नसते, तर ऍटलीस्ट त्यांना घरी आपण करता येईल अशी आपण त्यांना एम्पॉवर करतो. खूप छोटे छोटे खेडेगावातून आलेले पेरेंट्स पण हे शिकतात आणि त्यांच्या मुलांमध्ये पण फरक जाणवतं. तर न्युरोजनमध्ये हे खास आहे की तुम्हाला तुम्ही आले तर तुम्हाला काही ना काही उत्तर नक्की मिळणार. आता प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? माझं नेहमी हेच म्हणायचं असतं की कोणताही प्रॉब्लेम असो त्याच्यासाठी आपल्याला तोड मिळतं. मेंदूचे आजार कितीही असाध्य असले तरी काही ना काही आपण क्वालिटी ऑफ लाईफसाठी आपण करू शकतो पेशंटच्या, ते नक्की आपण त्याच्याबद्दल विचारपूस किंवा माहिती करून घ्यावी. आणि पुढे काय करायचं नक्की तुमच्या हातात आहे, पण माहिती घेणं हे नक्की तुम्ही करू शकता आणि खूप सोप्या रीतीने करू शकता. एक जाता आता प्रेक्षकांसाठी आम्हाला न्युरोजन संस्थेत आपण कोणकोणत्या स्वरूपाचे आजार बघतो, कारण आता 17 सप्टेंबरला वर्ल्ड मस्क्युलर डिस्ट्रॉफी डे आहे, तर त्यानिमित्ताने हा जनजागृतीपर कार्यक्रम आहेच, तो आपण जरूर स्नायू दुर्बलतेच्या पेशंटसाठी किंवा रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी कन्सल्टेशन उपलब्ध आहे, कारण हा महिना जो आहे संपूर्ण हा मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलतेच्या रुग्णांसाठी वाहिलेला आहे, जनजागृतीसाठी वाहिलेला आहे. त्यामुळे जरूर आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती फोन कराच. पण इतरही मेंदूचे आजार जे आहेत खास करून न्युरोजन संस्थेमध्ये आपण कोणत्या स्वरूपाचे रुग्ण जास्त करून बघता? छोटे मुलं ज्यांच्यामध्ये जन्माच्या वेळेस त्यांच्या मेंदूला इजा होते, तर सेरिब्रल पॉल्सी, मतिमंदता, गतिमंदता, ऑटिझम, स्वमग्नता, डाऊन सिंड्रोम आणि बाकी न्युरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर, सेरिबेलर अटॅक्झिया जिथे हळूहळू छोटा मेंदू कमपत जातं, आणि ऍक्सिडेंटचे जे पेशंट्स आहेत ज्यांना मणक्याची इजा झाल्यामुळे जरुजू इजा झाल्यामुळे ते पॅरलाइज्ड होता, स्ट्रोक पेशंट्स, हेड इंजुरी पेशंट्स, आणि जे असे पेशंट ज्यांना स्मरण ज्यांचं जातं,
डिमेन्शिया म्हणतो आपण, तर असे असाध्य जे मेंदूचे आजार आहेत त्यांचं ट्रीटमेंट आपण न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट मध्ये करतो. येस, आणि या अनुषंगाने जरूर आपण जे पुढे संपर्कासाठी नंबर बघतात हे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या संस्थेचे नंबर आहेत, ज्या ठिकाणी स्टेमसेल उपचारांच्या बरोबरच सर्व प्रकारचे भौतिक उपचार ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि त्याचप्रमाणे इतरही सर्व थेरपींचा अंतर्भाव होतो हे सर्व एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहे. पण त्यासाठी आपण जरूर फोन करा पुढे आपण बघत असणाऱ्या नंबरवरती. पहिला नंबर आहे 9920200400, दुसरा नंबर आहे 4113-6565 हा लँडलाईन नंबर आहे ज्याच्या मागे एसटीडी कोड आपल्याला 022 लावायचे. न्यूरोजन संस्था हे सीवूड स्टेशन समोर आहे नवी मुंबई या ठिकाणी, आणि या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या मेंदूचे विकार आणि खास करून मतिमंदत्व म्हणजेच मेंटल रिटार्डेशन साठी स्टेमसेल उपचार आणि भौतिकोपचार उपलब्ध आहेत. न्यूरो रिहॅबिलिटेशन उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या, आणि पुढील एक महिन्यासाठी खास करून सवलतीच्या दरामध्ये आयबीएन लोकमतच्या आमच्या प्रेक्षकांसाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर नंदिनी आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणाने केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. तसंच सर्व प्रेक्षकांसाठी विनम्र आवाहन की आपण जरूर आमचा डॉक्टर ऑनलाईन कार्यक्रम बघत राहा दर रविवारी 3:30 वाजता.